पीएमजी बोलते थे, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 87 वे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपला हा आरोग्य उत्सवाचा 8वा दिवस. आरोग्य उत्सवाच्या माध्यमातून आपण सुरू केलेलं प्लाझ्मा दान हे 200 आकड्याच्या दिशेने घोडदौड करते. आपण लवकरच मला वाटते 200 शतकाकडे जाऊ. आणि हा मुंबई नसेल, महाराष्ट्र नसेल, हिंदुस्थानात नसेल, तर जगभरातल्या एका संस्थेचा एक मोठा प्लाझ्मा दानाचा एक विश्वविक्रम नक्कीच आपण 2 दिवसामध्ये नोंदवू. त्याप्रमाणे आरोग्य उत्सवाच्या सुरुवात 22 ऑगस्टला रक्तदानाने झाली या ठिकाणी. आणि 5 आज 8वा दिवस आणि 7व्या दिवस अखेरीस 5,500 लोकांनी रक्तदान केलेलं आहे. आणि आजच्या दिवशी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला हा प्रतिसाद या ठिकाणी रक्तदात्यांचा आहे. त्या तमाम 5,500 लोकांचा आणि आज असलेल्या रक्तदात्यांची देखील जाहीर आभार मानतो, प्लाझ्मादात्यांची देखील जाहीर आभार मानतो. महाराष्ट्रातील असंख्य पोलीस बांधव या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तब्बल 6 महिने या रस्त्यावरती काम करतायत. आणि ते तुम्हा आम्हासाठी जनतेसाठी काम करतायत. आणि हे काम करत असतानाच ते असंख्य शेकडोनी पोलीस बांधव शहीद झाले. आणि मंडळाने यावर्षी निर्णय घेतला की जे शहीद झालेले 111 पहिल्या टप्प्यातील पोलीस बांधव आहेत आपले, त्यांना या आरोग्य उत्सवाच्या माध्यमातून वर्ष 87च्या माध्यमातून शौर्य सन्मान आणि 1 लाख रुपये देण्याचा निर्णय मंडळाने घेतला. आणि या 8 दिवसामध्ये आतापर्यंत 80 पोलीस बांधवांच्या नातेवाईकांचा या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आज देखील आपण हा सन्मान करणार आहोत, उद्या देखील हा सन्मान होणार आहे. आज या ठिकाणी 4 शहीद कुटुंबियांची पोलीस शहीद कुटुंबियांची नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्वप्रथम व्यासपीठावरती आमंत्रित करतो, त्यांची ओळख तुम्हाला मी करून देतो की 15 जून 2020 हिंदुस्थान चीन सीमेवरती जो चिनी सैनिकांनी छलकपट करून एक भ्याड हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये आपले 22 जवान शहीद झाले. त्या 22 जवानांना देखील मंडळाने 15 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन पद्धतीने शौर्य सन्मान आणि 2 लाख रुपये दिले. आणि हे शौर्य सन्मान आणि 2 लाख कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देत असताना हे जे 22 जवान शहीद झाले होते ते उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश आणि खूप खेडेगावातले ही आपले जवान होते. आणि त्यांच्यापर्यंत या ट्रॉफ्या कशा पोहोचवायचा हा मंडळाला देखील प्रश्न पडला होता. आणि ते काम ज्या भारतीय डाक विभागाने केलं आणि मोठा आम्हाला खूप मोठा दिलासा मिळाला आणि या संपूर्ण शहीद कुटुंबियांपर्यंत तो शौर्य सन्मान आपल्याला पोहोचवता आला गणेशोत्सवापर्यंत. आणि ते कामच फक्त भारतीय डाक विभागामुळे होऊ शकलं. त्या डाक विभागाचे श्रीयुत हरीश अग्रवाल, महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे पोस्टमास्टर जनरल हे या ठिकाणी आलेले आहेत. मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. पहिला वीरपत्नीचा सन्मान आम्ही त्यांच्या हस्ते करणार आहोत. हरीश अग्रवाल सर, राज्य राखीव दल शहीद रंगनाथ अच्युत मनेरकर यांच्या वीरपत्नी श्रीमती जी रुचिरा रंगनाथ मनेरकर या ठिकाणी आलेले आहेत. मी अग्रवाल सरांना विनंती करेन की आपण 1 लाख रुपयाचा धनादेश आणि शौर्य सन्मान त्यांना द्यायचा आहे. श्रीमती रुचिता रंगनाथ मनेरकर वीरपत्नी, राज्य राखीव दलाचे शहीद रंगनाथ अच्युत मनेरकर, टाळ्याहून जाऊ दे या शहीद कुटुंबियांसाठी एकदा. हरीश अग्रवाल सर, पोस्टमास्टर जनरल गोवा सर्कल महाराष्ट्राचे, शहीद रंगनाथ अच्युत मनेरकर यांच्या पत्नी श्रीमती रुचिता रंगनाथ मनेरकर यांना शौर्य सन्मान आणि 1 लाख रुपये देताना धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर मंडळाचे कार्यकारी सदस्य राजेश नारकर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. यापुढील सन्मान त्यांच्या हस्ते शुभ हस्ते होईल. पोलीस नाईक शहीद दिलीप भानू अहिरे त्यांच्या वीरपत्नी श्रीमती सतिका दिलीप अहिरे या ठिकाणी आलेल्या आहेत. वीरपत्नी श्रीमती सतिका दिलीप अहिरे यांना मी व्यासपीठावरती बोलवतोय. पोलीस नाईक शहीद दिलीप भानू अहिरे, मी राजेश नारकर मंडळाचे कार्यकारी सदस्य यांना विनंती करतो की आपण
या वीरपत्नीचा आपण सन्मान करावा आणि त्यांचा मुलगा देखील आलेला आहे. श्रीमती सत्रिका दिलीप आहेरे, शहीद दिलीप भानु आहेरे. मंडळाचे कार्यकारी सदस्य संदेश परब यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. पोलीस नाईक शहीद शरद मधुकर माने यांचे मेहुणे या ठिकाणी आलेले आहेत हा सन्मान घेण्याकरता. किरण लक्ष्मण साळुंगे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मी संदेश परब यांना विनंती करतो की आपण त्यांना शौर्य सन्मान आणि 1 लाख रुपयाचा धनादेश त्यांचा अर्पण करावा. शहीद शरद मधुकर माने यांचा हा सन्मान त्यांचे मेहुणे घेत आहेत किरण लक्ष्मण साळुंगे. धन्यवाद. मी मंडळाचे कार्यकारी सदस्य रुपेश जाधव यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. सहाय्यक उपनिरीक्षक शहीद सुरेश बाळकृष्ण हातनकर यांच्या वीरपत्नी श्रीमती सुभदा सुरेश हातनकर या ठिकाणी आलेल्या आहेत. मी रुपेश जाधव यांना विनंती करेल की आपण शौर्य सन्मान आणि 1 लाख रुपयाचा धनादेश या वीरपत्नीकडे आणि या वीरकन्येकडे सुपूर्द करावा. या सर्व शहीद कुटुंबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू देत. आजपर्यंत आपण 84 कुटुंबियांचा सन्मान केलाय. अजूनही 2 दिवस बाकी आहेत, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सन्मान होऊन जातील. महाराष्ट्रातील हे पोलीस आपल्यासाठी अहोरात्र या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लढत होते आणि आज देखील लढत आहेत. आणि अशाच या वीर पत्नी वीर माता वीर कन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. मी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवण्याचं आपल्याला विनंती करतो. आणि आजचा हा वीर सन्मान सोहळा या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो.